पिंपरी चिंचवड शहरात भर दिवसा चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या केल्यात, तर दोन ठिकाणाहून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घरफोड्यांमध्ये 11 ते 12 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. खराळवाडी आणि थेरगाव मध्ये दुपारी 1 ते 3:30 दरम्यान या घटना घडल्या. थेरगाव मध्ये आजी आजोबा 10 मिनिटांसाठी घरातून बाहेर पडले असताना अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून घरातून 3 तोळे सोने आणि 20 ते 25 हजारांची रोकड गायब केली. 1:30 ते 4 आसपास झालेले आणि 16 तोळे सोनं आणि 25 हजार रुपये कॅश गेलेली आणि मुलगा ज्यावेळेला आला घरी त्यावेळेला कळलं आम्हाला. घरातले कुठे गेले होते? आम्ही दोघं जण हॉटेलवर असतो आणि मुलगा कॉलेजला परीक्षा देऊन मुलगा कॉलेजला गेला होता. परीक्षा देऊन आला तो, जेवण करून आल्यानंतर त्याला कळलं. 4 वाजता आला तो घरी, 4:15 कुणीच नव्हतं घरी, लॉक लावलेलं होतं. लॉक तोडलं आधी, बाहेरचं लॉक आणि आतमध्ये नंतर कपाट काटावून दिसते तोडलेलं. संशय नाही असं सांगू शकत, कारण ह्या परिसरामध्ये 6 ठिकाणी झाले असं. तर खराळवाडीतील 2 ठिकाणी बंद घरं फोडून 8 ते 9 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. याच परिसरात चोरट्यांनी आणखी घरे फोडली, मात्र तिथून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. सर्व ठिकाणी चोरी करण्याची पद्धत पाहता ओळखीच्या व्यक्तीने हा डल्ला मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र भर दिवसा या घटना घडल्याने शहरात चोरट्यांची दहशत पसरली आहे. तेव्हा आमचे देखील आमच्या दर्शकांना हे सांगणे असणार की घर बंद करून तुम्ही बाहेर पडणार असाल तर दागिने घरात ठेवू नका. प्रतिनिधी अविनाश परबत, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.